नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब्स या फ्री एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कालच्या भागापर्यंत आपण भारतीय दंडसंहिता या विषयाशी संबंधित किंवा या कायद्याशी संबंधित काही माहिती किंवा महत्त्वाचे कलम हे आपण अभ्यासत आहोत. तर भारतीय दंडसंहिता हा विषय PSI मुख्य परीक्षेला 10 मार्कासाठी विचारला जातो. त्यामध्ये आपण पूर्ण 511 कलम पाठ करण्याऐवजी स्मार्टली वर्क करण्यासोबत महत्त्वाची कलमे आणि प्रश्न आयोग कसं विचारू शकतो या संबंधित माहिती पाहत आहोत. तत्पूर्वी आपण आपल्याच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला महत्त्वाची गोष्ट बोलावीशी वाटते आहे की कालच्या लेक्चरला काही टेक्निकल प्रॉब्लेम होते, त्याबद्दल सॉरी. आमची टीम पूर्णतः सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीही जर कधी प्रॉब्लेम झाला तर त्यासाठी सॉरी. आणि नेक्स्ट टाईम आम्ही नक्की पूर्ण व्यवस्थित टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. तर आपण आपल्या विषयाकडे वळूयात. भारतीय दंडसंहितेमधील महत्त्वाचे बदल काय होत आहेत सध्या? आपण आयोगाचा पॅटर्न जर क्वेश्चन पेपरचा बघितला तर बरेचदा आपल्या लक्षात येतं की आयोग हे नेहमी 60% क्वेश्चन्स हे विषयाशी संबंधित बेसिक गोष्टींवरती किंवा बेसिक कन्सेप्च्युअल गोष्टींवरती विचारतं, तर त्यातली त्यात 40% विषय हा किंवा 40% क्वेश्चन्स हे चालू घडामोडीमध्ये किंवा सध्याच्या पिरियडमध्ये त्या विषयाशी संबंधित काही घडतं आहे का या संबंधित प्रश्न विचारतं. तर आजचा आपला टॉपिक हा अगदी त्याच्यासोबतच आणि परीक्षेला धरून आयोगाच्या विचारसरणीला सोबत असूनच आपण घेत आहोत की 2018 भारतीय दंडसंहितेमधील काही महत्त्वाच्या कलमांमध्ये बदल झालेले आहेत का, प्लस त्या बदलांच्या सोबत काही न्यायालयीन निर्णय आहेत का की जे आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतं या संबंधित. चला तर मग आजचं पहिलं कलम आपलं आहे कलम 332 काय सांगतं? लोकसेवकाला इच्छापूर्वक दुखापत करणे. म्हणजेच लोकसेवक एखादं कायदेशीर कृत्य करत असताना त्याला इच्छापूर्वक ते करण्यापासून दूर करण्यासाठी ते कृत्य करू नये, त्याचं कायदेशीर कृत्य त्यानं पूर्ण करू नये त्यासाठी आपण काही दुखापत करतो. ह्याचे उदाहरण आपण बरेच मूवीजमध्ये वगैरे पाहत असतो की एखादा लोकसेवक त्याचं काम करत असताना त्याला धमकी देणं किंवा त्याच्या घरच्यांना काही दुखापत इजा करणं किंवा त्या स्वतः व्यक्तीला काही थोडेफार वार वगैरे करणं ह्या टाईपमध्ये काही गोष्टी घडतात. तर रिअल लाईफमध्ये बी अशा गोष्टी होऊ शकतात. तर त्यासाठी आपलं भारतीय दंडसंहिता शिक्षा काय देतं? तर 3 वर्ष किंवा दंड किंवा हे दोन्हीही असू शकतं. हे झालं पूर्ण भारतामध्ये. तर महाराष्ट्र शासनाने 2018 यामध्ये काही बदल केलेला आहे, तर तो म्हणजे भारतीय दंडसंहितेमधील कलम 332 अंतर्गत जर महाराष्ट्रात काही गुन्हा घडला तर त्या अधिकाऱ्यांना संरक्षण देणे, लोकसेवकाला संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जो कोणी त्याविरुद्ध काही गुन्हा करेल किंवा लोकसेवकाला इच्छापूर्वक दुखापत करेल तर त्याला 5 वर्ष कारावास असेल, तर काही द्रव्यदंडही असेल, किंवा जर ते जास्तच सिरियस असेल तर हे दोन्ही महाराष्ट्र शासन त्यांना लागू करू शकतं. हा बदल हा महाराष्ट्र शासनाने 2018 केलेला आहे. चला तर मग हे झालं कलम 332. असाच बदल आता पुढच्या कलमामध्ये केलेला आहे कलम 353. कलम 353 काय सांगतंय की लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करणं, म्हणजे फक्त ते करू न देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची अडवणूक करणं. अडवणूक करण्यासाठी काय काय करू शकतात लोक? धमकी देणं हाच प्रकार येऊ शकतो. मागच्या कलम 332 काय सांगतं आपल्याला की लोकसेवकाला दुखापत करणं, इच्छापूर्वक दुखापत करणं. तर कलम 353 काय सांगतं की लोकसेवकाला त्याच्या कार्यापासून परावृत्त करणं. त्यासाठी पूर्ण भारतामध्ये शिक्षा काय आहे की 2 वर्ष कारावास किंवा दंड किंवा हे दोन्ही असू शकतं. पण महाराष्ट्र शासन 2018 काय बदल करत आहे तर असा गुन्हा करणाऱ्यांविरुद्ध 5 वर्ष कारावास असू शकतो किंवा काही दंड करू शकतात किंवा हे दोन्ही घडू शकतं. हे झालं कलम 353. त्यानंतर महत्त्वाचं आणि खूप खूप महत्त्वाचं असणारी गोष्ट म्हणजे कलम 376. पण कलम 376 आपण पाहण्यापूर्वी कलम 375 आपल्याला माहिती पाहिजे. कलम 375 कशाशी संबंधित आहे? तर हे आहे बलात्काराशी संबंधित. भारतासारखा प्रगल्भ आणि प्रौढ असणारा देश हा बऱ्याच गोष्टींमध्ये मागासलेलाही आहे, हे आपण सत्य स्वीकारायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. बलात्कारासारखी कन्सेप्ट का घडून येते ह्याच्यावरती आपण विचार करायला पाहिजे. आजच्या आपल्या टॉपिकमधून आपण हा विषय घेऊ शकतो की ह्या संबंधात 1-2 दिवसापूर्वी घटनाही घडली की उत्तर प्रदेश लखनौमध्ये 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करणाऱ्या गुन्हेगाराला पोलीस अधिकारी
यांनी डायरेक्ट जागेवरती गोळी मारून गोळी मारली त्या व्यक्तीला. तर अशाच पद्धतीने बलात्कारासाठी अशा काही शिक्षा केल्या जाव्यात का, किंवा हे पोलिसाचं कृत्य योग्य की अयोग्य, ह्याबद्दल तुम्ही आज आपल्या या ग्रुपवरती चर्चा करू शकता. पण सर्वात महत्त्वाचं, आपण होणारे भावी अधिकारी आहोत याची दखल घेऊन किंवा याची जाणीव ठेवून आपण ही चर्चा करायची आहे. पण अधिकारी हा नेहमी सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार करूनच आपली मतं मांडतो हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सर्वांगीण मत म्हणजे कायदेशीरदृष्ट्या हे योग्य आहे की अयोग्य यासंबंधित आपल्याला बोलायचं आहे. भावनिकदृष्ट्या आपण यब्बीला वगैरे पोस्ट करू शकतो की हे खूप चांगलं केलं आणि प्रत्येकाला असंच केलं जावं, प्रत्येक बलात्कारी व्यक्तीला. परंतु मानवी हक्काच्या अनुषंगाने त्या व्यक्तीचे मानवी हक्क डावलले गेलेत का, ह्यासंबंधितही आपण विचार करायला पाहिजे. आणि तुलनात्मक आणि योग्य समतोल असा मत आपण ह्या विषयावरती मांडायचं आहे. तर आपण पाहूयात कलम 376(a)(b), यामध्ये 2018 काय बदल झालेला आहे. 2018 12 वर्षाखालील महिलेवरील बलात्कार झालेला असेल तर त्यासाठी शिक्षा 20 किंवा मरेपर्यंत जन्मठेप असू शकते, प्लस त्यांना दंडही होऊ शकतो. परंतु ह्या व्यतिरिक्त जर शिक्षा दिली तर ती मृत्यू अशी असेल. काय? कलम 376(a)(b), 12 महिलेवरील बलात्कार. त्यानंतर पुढचा कलम आहे कलम 376(a)(d)(a). डी ए काय सांगतं? 16 महिलेवरील बलात्कार हा सामूहिक बलात्कार असेल तर त्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप प्लस काही द्रव्यदंडही होऊ शकतं. 97 काय सांगतं? परागमन किंवा जारकर्म. परागमन म्हणजे काय? एखाद्या विवाहित स्त्रीसोबत तिच्या पतीव्यतिरिक्त दुसऱ्या एखाद्या पुरुषानं शारीरिक संबंध तिच्या संमतीने जरी ठेवलं तरी तो पुरुष हा यापूर्वी 5 दंडाचा शिक्षापात्र असायचा. पण कलम 497 कॅन्सल केलं जावं अशी तरतूद केली गेली आहे. पण त्याच्यात बदल काय केला गेला की जर ते कृत्य त्या स्त्रीच्या जीविताशी जर घातक ठरत असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा केली जाऊ शकते, जर नसेल तर ते शिक्षा होणार नाही. अशा पद्धतीने आज आपण काही महत्त्वाची कलमं पाहिली आहेत. कलम तर ते एकदा रिवाईज करूयात आपण. कलम 497 परागमनाशी संबंधित आहे. कलम 377 अनैसर्गिक संभोगाशी संबंधित आहे. कलम 376(d)(a) 16 सामूहिक बलात्काराशी संबंधित आहे. कलम 376(a)(b) हे 12 महिलेवरील बलात्काराशी संबंधित आहे. कलम 353 लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्याशी संबंधित आहे. तर कलम 332 हे लोकसेवकाला इच्छापूर्वक दुखापत करणे या संबंधित आहे. तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल आपले आभारी आहे. तुम्ही या लेक्चर सिरीजशी संबंधित काही सजेशन देऊ इच्छिता किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही अपेक्षित असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. आणि PSI मुख्य परीक्षेशी संबंधित विविध कायद्यांचे लेक्चर्स आमच्या या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. आणि तुम्ही हे लेक्चर पूर्ण पाहिलं त्याबद्दल धन्यवाद. आणि भेटूयात पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन काही महत्त्वपूर्ण आणि परीक्षाभिमुख माहितीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं अभ्यास करत राहा. धन्यवाद.